नमस्कार विद्यार्थी मित्रो, महापरीक्षेच्या माध्यमातून जी मुख्य परीक्षा जी मॅटनं स्थगिती दिलेली आहे त्याची आज सुनावणी होती औरंगाबाद मॅटमध्ये, मॅट औरंगाबाद येथे. तर हा व्हिडिओ तिथं प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याच्या माहितीवर आधारित बनवलेला आहे आणि नेमकं आज तिथं काय घडलं हे त्या विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारावर हे व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर आज महापरीक्षेच्या माध्यमातून जी परीक्षा, मुख्य परीक्षा जी घेण्यात आली होती नगर परिषदेच्या वेगवेगळ्या पदासाठी, तर त्यांनी ज्यावेळी 23 तारखेला सुनावणी झाली त्यावेळी त्यांनी वेळ मागून घेतला होता की एक आठवडा आम्हाला ॲपिड्यूट सबमिट करण्यासाठी, म्हणजे उत्तरं देण्यासाठी आम्हाला वेळ द्या म्हणून. आणि त्यांनी आज महापरीक्षा आणि महा आय टी म्हणजे नगर विकास खातं, नगर विकास खातं आहे, त्यांनी आज ॲफिडेविट सबमिट केलेला आहे कोर्टामध्ये. परंतु महा आय टी जे आहे म्हणजे महापरीक्षेच्या माध्यमातून महा आय टी जे आहे त्यांनी काय ते ॲफिडेविट अजून सबमिट केलं नाही, तर त्यांनी ते वेळ मागून घेतला आहे. तर पुढची तारीख त्यांनी 6 तारीख दिलेली आहे, 6 सप्टेंबरला पुढची सुनावणी आहे. ते ॲक्च्युली उद्या परीक्षा घेऊ द्या, 4 तारखेला आम्ही सेंटर्स ऑलरेडी हे केलेलं आहे असं जजला त्यांनी रिक्वेस्ट करत होती, पण इकडच्या दोन्ही बाजूच्या बाजू ऐकून घेतल्याशिवाय जजनी तसं हे केलं नाही, तशी परवानगी दिली नाही त्यांना एक्झाम घेण्यासाठी. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी जे आज याच्यामध्ये जे ॲफिडेविट सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे हे विचारलं होतं त्यांच्यावर जे आक्षेप घेण्यात आलेले होते त्याची लेखी स्वरूपात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानुसार महापरीक्षेचं असं म्हणणं आहे की ही परीक्षा ही अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे, तसे ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्यावर कारवाई केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुराव्यामध्ये त्यांनी योग्य प्रकारे परीक्षा पार पाडल्याच्या ठिकाणचे फोटो दिले आहेत, पण ज्या ठिकाणी गैरप्रकार झाला त्या केंद्राचा काहीही उल्लेख नाही. तसेच रिस्पॉन्स शीट ही त्यांनी स्क्रीनशॉट काढून त्याचे फोटो सादर केले आहेत, म्हणजे जे आन्सर की जी दिली पाहिजे, रिस्पॉन्स शीट जी दिली पाहिजे ती रिस्पॉन्स शीट महा ऑनलाईन ज्या पद्धतीनं देते डिटेलमध्ये, त्याला मार्क किती पडले, त्याचं क्वेश्चन आय डी, त्याचं निगेटिव्ह मार्किंग किती आहे आणि त्यांना ऑप्शन कुठला निवडलेला आहे त्याला हिरवी टिक करून महा ऑनलाईन ज्या पद्धतीनं देत आहे तसं काही त्यांनी दिले नाही, तर त्यांनी फक्त फोटोचे PDF तयार करून ते पुरावं तिथं सादर केलेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी 45% 8/2007 एक GR आहे महाराष्ट्र शासनाचा, परंतु तो GR त्यांनी तिथं रेफरन्ससाठी दिला आहे की 45% ठेवू शकतो म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु 45% हे एकच एक्झाम असेल तर ठेवले जाते, तसे त्याच्यामध्ये त्या GR मध्ये तसा उल्लेख नाही आहे, परंतु त्यानं तिथे ते महापरीक्षा म्हणजे नगर विकास खात्याने जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तसा तो GR त्यांनी तिथं संदर्भासाठी दिलेला आहे. सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण यासंबंधी त्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. नॉर्मलायझेशनच्या संदर्भात त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. आता महापरीक्षा जी आहे म्हणजे महा आय टी त्याच्यावर काय उत्तर देतं हे बघणं खूप गरजेचं ठरेल. चुकीचे प्रश्न त्यांनी याच्यामध्ये चुकीचे प्रश्न दिलेले आहेत, तसंच रिपीटेड प्रश्न केलं होतं ह्याच्या संदर्भात त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. आणि त्यांनी महापरीक्षा व MPSC या परीक्षा पद्धतीतला जो डिफरन्स आहे तो त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ह्यांनी पूर्णपणे खोट्या पद्धतीने त्यांनी सादर केलेलं असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. हे काय म्हणजे पूर्णपणे आता विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की हे सगळं आक्षेप घेतलेलं आहे ते पुराव्यासकट खोडून काढण्याचं फार मोठं आव्हान ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांच्या समोर आहे. तर हे सगळे मुद्दे होते. महत्वाचा मुद्दा होता की 45% क्रायटेरिया तिथं नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे, समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे आणि कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आहे त्याला त्यांनी 12:12 घेतलाय, परंतु तिथं नॉर्मलायझेशन झालं नाही. नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर ज्यावेळी ऑनलाईन परीक्षा घेतलेली असते त्यावेळी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम घेतली जाते, त्याचं पूर्णपणे सगळ्या शिफ्टचे मार्क एका लेवलला आणण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला वापरला जातो आणि त्या फॉर्म्युलानुसार ते नॉर्मलायझेशन पद्धत वापरली जाते. परंतु ह्यांनी ईमेलमध्ये असं उत्तर दिलेलं आहे की डिस्कार्डेड क्वेश्चन म्हणजे रद्द केलेल्या क्वेश्चनची सगळ्यांना मार्क दिले, त्याच्यावर ते मार्क दिले म्हणजे नॉर्मलायझेशन झालं, तर हे अतिशय चुकीची पद्धत त्यांनी वापरले असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर ह्याच्यावर आता महापरीक्षा काय उत्तर देते हे आता 6 तारखेलाच कळेल आणि त्याच्यावर डिबेट होऊन 6 तारखेला मॅट औरंगाबादमध्ये नेमकं काय होतंय ते बघावं लागेल. आणि 45% मुद्दा झाला,
त्याच्यानंतर जे रेशूचा मुद्दा आहे एकाच बारा, टेक्निकलला त्या मुलांना खूप फटका बसलेला आहे टेक्निकलच्या, की सिव्हिलला 367 जागा असताना त्यांना 12 पट एकाच बारा म्हटलं तर 4400 विद्यार्थी घ्यायला पाहिजे, परंतु त्यांनी फक्त मुलं घेतली आहेत 411 मुलं घेतलेत. म्हणजे ही 45% जी 8 MPSC पण ठेवत नाही, पर्सेंटाईल ठेवते, म्हणजे जे टॉपरच्या पटीमध्ये किती मार्क आहेत तेवढे मार्क ठेवते. मग MPSC महापरीक्षण हे का ठेवलं नाही, आणि उत्तरपत्रिका त्यांनी एकदम डिटेलमध्ये उत्तरपत्रिका महाऑनलाईन सारखी का दिली नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. जे सिव्हिलची टाउन प्लॅनिंग असिस्टंटची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये पण प्रचंड गोंधळ झालेला आहे, मुलांच्या मार्कामध्ये प्रचंड डिफरन्स आहे. तर हे जे अपारदर्शीपणा चाललेला आहे, महापरीक्षेचा सगळा गोंधळ चाललेला आहे, याच्यावर 6 तारखेला काय होत आहे ते बघणं आपल्याला उत्सुकतेचं ठरेल. आता 6 तारखेला ही पुढची सुनावणी 6 तारखेला आहे असं तो विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे, की 6 तारखेला आता नेमकं महापरीक्षा अपडेट सबमिट करून तिथं काय आर्ग्युमेंट होते आणि त्याच्यावर जे माननीय न्यायाधीश आहेत ते काय निर्णय देतील ह्याच्यावर हे ठरणार आहे. त्याच्यामुळं जरा नगर परिषदेची एक्झाम आता कधी होईल हे थोडं अनिश्चितता निर्माण झालेलं आहे, म्हणजे नेमकं कधी होईल. त्याच्यामुळं आता कोर्टाचं हे सगळं काम पूर्णपणे तारीख बेतारीख असं चालू झालेलं आहे. तर आता बघूया 6 तारखेला काय होतंय ते, आणि हे ज्या सगळ्या चाललेलं आहे प्रोसेस त्याचा पूर्ण आपल्याला कधी नेमकं काय होईल आणि न्यायाधीश काय निर्णय देतील काही सांगता येत नाही, सगळं पूर्णपणे त्यांच्या ह्याच्यावर अवलंबून आहे.